Former Maharashtra CM Devendra Fadnavis, who paid a courtesy visit to meet Goa Chief Minister Pramod Sawant at his Athino residence, said that the COVID-19 situation in Maharashtra is serious. He said 42% of the country's COVID deaths are from Maharashtra. He called for increased testing. When asked about antigen test versus RT-PCR, he said that the proportion should be 1:1 in terms of percentage. Fadnavis also expressed concern over the water level in Kolhapur, Sangli and Satara. He inaugurated a COVID testing centre in Sindhudurg and was proceeding to Mumbai via Dabolim and decided to meet CM Dr. Pramod Sawant. संख्या वाढती आहे पण त्याहीपेक्षा जास्त गंभीर आहे की जो काही संक्रमणाचा गुणांक आहे तो अधिक मोठ्या प्रमाणात वाढतोय आणि त्यासोबत देशभरामध्ये जे मृत्यू होत आहेत त्यापैकी 42% मृत्यू हे जवळजवळ महाराष्ट्रातले आहेत त्यामुळे आता तरी सिच्युएशन जी आहे ही अजून फार सिरियस आहे त्याच्यामध्ये अधिक टेस्टिंग वाढवणं आणि मोठ्या प्रमाणात आयसोलेशनच्या व्यवस्था उभ्या करणं हे करण्याची गरज आहे मला असं वाटतं की आमचाही सातत्याने तो प्रयत्न आहे आम्ही सरकारला सातत्याने ते सांगतोय आणि आताची जी सिच्युएशन आहे ही सिच्युएशन मला असं वाटतं अजूनही गंभीर आहे अँटीजेन टेस्ट मी असं आहे की अँटीजेन टेस्ट जे आहे याही आवश्यक आहे फक्त RT-PCR आणि अँटीजेनचा जो रेशिओ आहे तो शक्यतोवर 1:1 राहिला तर अधिक चांगला 1:1.5 राहिला तरी चांगला पण तो 1:2 झाला तर त्यातनं एक फॉल्स निगेटिव्हिटी देखील तयार होते कारण जे काही साधारणपणे असं लक्षात आलं आहे की अँटीजेन टेस्टमध्ये आता मुंबईच्या दोन लॅब्सनी त्याच्यावर टेस्टिंग केलं तर जवळजवळ 65% फेलियर त्याच्यामध्ये निघालं आणि म्हणून अँटीजेन टेस्ट केल्या पाहिजेत फक्त त्याचा रेशिओ नीट मेंटेन झाला सिंधुदुर्ग में कोविड लैब का उद्घाटन करके निकला और वो एयरपोर्ट से मुझे मुंबई जाना है मैंने आते समय सीएम साहब को कहा कि 5 मिनट में आपसे मिलने आऊंगा इसलिए मैं उनसे मिलने आया था और ये बिल्कुल कर्टसी विजिट है ये कोई ऑफिशियल विजिट नहीं है मैं उनको मिलकर अभी मुंबई वापस जा रहा डिस्कशन है डिस्कशन सर सुशांत सिंह राजपूत का सिचुएशन क्या चल रहा है सर महाराष्ट्र में देखिए अभी बहुत बड़े पैमाने पर बारिश हुई है मुंबई बहुत ज्यादा फ्लडिंग मुंबई में हुई है और कोल्हापुर की वगला भी लेवल्स ये बीच में बहुत ऊपर गई थी अभी कल परसों थोड़ी वापस वो नीचे आई है मुझे लगता है कि उस पर काफ़ी नज़र रखनी पड़ेगी क्योंकि पिछले बार जो हम लोगों ने देखा विशेष रूप से कोल्हापुर है सातारा है सांगली है बहुत बड़े पैमाने पर पिछले समय बारिश के कारण और वाटर लॉगिंग भी हुआ फ्लड्स भी आए काफ़ी जान माल का नुकसान भी हुआ इस समय मुझे ऐसा लगता है कि काफ़ी नज़र रखनी For Prime Video Journalist, William Rodriguez Pancham.